नमस्कार मित्रांनो या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की सारथी संस्थेमध्ये या ठिकाणी पोलीस भरतीसाठी फॉर्म भरण्यासाठी अर्ज निघालेले आहेत पोलीस भरती प्रशिक्षण घेण्यासाठी फॉर्म भरण्यासाठी क कोणत्या स्टॉप फॉलोअप करावं लागतील हे मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे चला तर मग सुरू करूया याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केले नसेल तर ते करून घ्या आणि नवीन नवीन नवी नवी अपडेट मिळवा धन्यवाद गुगलवर जाऊन सारथी महाराष्ट्र डॉट महारा सारथी महाराष्ट्र गव्हर्नमेंट सर्च केलं लग... का आपल्याला सारथी पुणे अशी वेबसाईट दिसेल त्यावर क्लिक करायचं सारतीची वेबसाईट ओपन झाल्यानंतर खाली आपल्याला स्क्रोल नोटिस बोर्ड ऑप्शन दिसेल त्यावर आपण क्लिक करावे नोटीस बोर्डमध्ये तीन क्रमांकाचा ऑप्शन आहे ऑनलाईन अर्ज पोलीस भरती लेखी परीक्षा पूर्वतयारी ऑनलाईन प्रशिक्षण दोन हजार एकवीस त्यावर आपलायवर आपल्या नावच्या वरची आप वर, आप वर जी स्टेप आहे त्याच्यावर क्लिक करावे आणि आपल्याला रिडायरेक्ट करेल ते ब्राऊझरमध्ये ब्राऊझरमध्ये गेल्यानंतर अशा प्रकारचा फॉर्म आपल्याला ओपन होईल त्यामध्ये लिहिलेला असेल पोलीस भरती लेखी परीक्षा पूर्वतयारी ऑनलाईन प्रशिक्षण दोन हजार एकवीस यामध्ये लिहि दिलेलं आहे की आपल्याला संपूर्ण फॉर्म हा इंग्लिशमध्येच भरावा यामध्ये आपले पूर्ण नाव मराठी भाषेत लिहायचं आहे दहावीच्या बोर्डाच्या सर्टिफिकेटमध्ये जे होते ते तसं खाली संपूर्ण नाव इंग्लिशमध्ये दहावीच्या बोर्डात वर मराठी आणि खाली इंग्लिश भाषेमध्ये लिहायचं आहे त्यानंतर सध्या आपण रा राहत असेल तो पत्ता खाली कायमचा पत्ता ईमेल ईमेल दिलेल्या मा दिल्यानुसार पूर्ण ॲट द रेट जीमेल डॉट कॉम जे काय असेल ते पूर्ण लिहावं अर्जदाराचा मोबाईल नंबर म्हणजे तुमचा मोबाईल नंबर लिहायचा आहे त्यामध्ये पुढे काही कोड वापरू नये प्लस एका वगैरे आहे तसा दहा अंकी मोबाईल नंबर लिहावा जन्मदिनांक चुकली हवी वडिलांचा पालकाचा मोबाईल नंबर हा कंपल्सरी नाही आहे ना तरी भरला तरी चालेल आईचे नाव कंपल्सरी आहे अर्जदारचा फोटो या ठिकाणी तुम्हाला फोटो अपलोड करावा लागेल यामध्ये आधार क्रमांकही बा टाकावा लागेल आधार कार्डचे दोन्ही बाजूचे फोटो अपलोड करावे लागतील यामध्ये जात या ठिकाणी चारपैकी निवडू शकता अर्जदाराला म्हणजे तुम्हाला तुमचा जातीचा दाखलासुद्धा अपलोड करावा लागेल शेवटचे शिक्षण या ठिकाणी दिलेले नसून शिक्षण कमीत कमी बारावी उत्तीर्ण किंवा समकक्ष शासनमान्य शिक्षण उत्तीर्ण असावे बारावी उत्तीर्ण असेल तर त्याचे सर्टिफिकेट या ठिकाणी अपलोड करावे लागेल आपल्याला या ठिकाणी हमीपत्र लिहून द्यावे लागेल की मी पोलीस भरती लेखी परीक्षेला बसणार असल्याची हमी देतो आय ॲक्सेप्ट करावे लागेल आणि मग घोषणापत्र हो मला मान्य आहे करून सही अपलोड केली सबमिट केले की के आपला फॉर्म सबमिट होईल अशा प्रकारे आपण सार्थिस या संस्थेतर्फे घेण्यात येणाऱ्या पोलीस प्रशिक्षण लेखीपूर्व तयारी ऑनलाईन प्रशिक्षणासाठी सभावी होऊ शकता मी दिलेली माहिती आवडली असेल तर माझे चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो